चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप नेते एहतेशमा शाम अली यांच्यावरती अवैध मुरुम वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एहतेशाम अली वरोरा शहरातील बडे बिल्डर असून अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी नगराध्यक्ष गोत्यात आल्यानं भाजप वर्तुळात आता खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप नेते एहतेशाम अली अडचणीत आले. वरोरा तहसील कार्यालयातील महसुली मंडळ अधिकारी शहरातील आनंदवन चौक परिसरात अवैध गोंड खनिज वाहतूक प्रकरणी कारवाईसाठी विशेष मोहीम राबवत होते. त्यांना मुरुम भरलेला एक ट्रक चौकातून जाताना दिसला. या ट्रकला अडून त्याच्याकडच्या कागदपत्रांची तपासणी करताना या मुरुम वाहतुकीची कुठलीही परवानगी नसल्याचं अधिकाऱ्यांना आढळून आलं. हा ट्रक एहतेशाम अली यांच्या मालकीचा असल्याचं चौकशीत आढळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केला. एहतेशाम अली वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष असून भाजपचे प्रमुख पदाधिकारी आहेत. शिवाय नागपूर विभागातील बडे बिल्डर म्हणूनही त्यांची ख्याती आहे. जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते यांचे शिष्य असलेल्या एहतेशाम अली यांच्यावर अवैध गौण खनिज वाहतुकीचं प्रकरण दाखल झाल्यानं प्रशासकीय आणि भाजप वर्तुळात एकच खळबळ उडाली. मुरुम भरलेली ट्रक आम्हाला ते अवैध पासने वाहतूक करताना दिसून आली. ती ट्रक एहतेशाम अली यांची आहे आणि ते आम्ही ड्रायव्हरला विचारलं, त्याच्याकडे पासेस नव्हते, त्याच्यामुळे त्याच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. सध्या हे प्रकरण वरोरा इथल्या उपविभागीय अधिकारी स्तरावर हाताळलं जाते. उपविभागीय अधिकारी या प्रकरणात कडक कारवाई करतात की एहतेशाम अली यांच्यावर थातूर मातूर कारवाई करत प्रकरण शांत करतात, याकडे विरोधकांचं लक्ष लागलंय. आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.